देऊ. आज भारताला जगामध्ये एक बलाढ्य शक्ती म्हणून भारताकडे बघितलं जातं. आज भारताच्या म्हणजे कुठलाही जगातला निर्णय हा भारताला विचारात घेतल्याशिवाय आणि मोदीजींना घेतल्याशिवाय होत नाही हे पण आपण सर्वांनी देशवासीय म्हणून किंवा भारतीय म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपली मुलं शिकायला बाहेर जातात. पूर्वी आपल्या मुलांना बाहेर जात असताना जो आपण पासपोर्ट घेऊन जातो या भारतीय पासपोर्टला किती किंमत होती याचा विचार आपण केला पाहिजे. आपण ज्या वेळेला फिरायला जातो त्यावेळेला पण आपण बघा भारतीय पासपोर्टला पूर्वी मोदीजी यायच्या आधी किती महत्व दिलं जायचं आणि आज आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये कुठेही तुम्ही जर फिरायला गेला तर आज तुम्हाला किती सन्मान एक भारतीय म्हणून मिळतो याचं फक्त एकमेव कारण आहे ते म्हणजे नरेंद्रजी मोदी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम आपल्या पंतप्रधानांनी अवघ्या 9 वर्षामध्ये केले हे सोपं काम नाहीये. आणि आज त्यांच्या माध्यमातून आज जे विविध योजना देशभर चाललेल्या आहेत या सुद्धा आपण कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे. हे टीकाटिपणी करणारे राजकारणामध्ये विरोधक असतात ते टीकाटिपणी करतच राहणार पण एवढ्या वर्षामध्ये काँग्रेसचे अनेक सरकारे येऊन गेली. इतर पक्षांची काही सरकारं आधीमध्ये आपल्या 5-6 पक्षांनी म्हणून काही सरकारं केली पण आज थेट सगळं अनुदान सगळ्या योजनांचा पैसा हा त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मोदीजींच्या माध्यमातून पोचतो. त्याच्यामध्ये कुणाकडे जायला लागत नाही कुणाच्या सह्या घ्यायला लागत नाही कुणाच्या हातापाया पडायला लागत नाही कुणाला 4 पैसे द्यायला लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे एवढ्या वर्षाच्या शासनामध्ये एवढ्या वर्षाच्या सरकारांमध्ये किंवा एवढ्या वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये हे कधी घडलं का याचा विचार आज आपण सगळ्यांनी केला पाहिजे. पवार साहेब चिंतेत आहेत की अजित पवार जातात की राहतात. तर ते रोज काही नवीनच बोलतायत. काल ते असं म्हणाले की मला विरोधी पक्ष नेत्यापेक्षा मला तुम्ही पक्षाची जबाबदारी द्या आणि पक्षाची जबाबदारी द्या असं म्हणून वर्तमानपत्राने हे आता राज्याचे अध्यक्ष होतील काय असं लिहायला सुरुवात करत म्हणजे राज्याच्या अध्यक्षांच्या बँकेवरच पिढीची धार पडली. भरपूर काही सापडलाय बडे. त्यांच्या मंत्री असतानाचा एक लॉटरी होतोही सापडलाय बडे. अच्छा मग तो सापडणार होता म्हणून अध्यक्ष बदलण्यासाठी हे सुतोवाच झालं का की मला विरोधी पक्ष नेत्यापेक्षा पक्षाची जबाबदारी द्या म्हणून तुम्ही यायला लिहिलं का की आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार तर माहिती आहे की 2 दिवसानंतर त्यांना अध्यक्ष बदलून काढावं लागेल. अशी एका अर्थाने प्रत्येक जण म्हणजे एका बाजूने वजन खूप असं उच्चार करण्याचे काल पूर्वते विधान परिषदेचे आमदार म्हणू शकले काय गेले तिकडे शिवसेनेमध्ये आणि एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारलं विधान परिषदेमध्ये. आता काय होईल 17 जुलैला अधिवेशन सुरू व्हायचं आहे हो काहीतरी होईल ना. आता एक कमी झालं ना त्यामुळे आपापले पक्ष कसे वाढवायचे. भंडारा जिल्ह्यामध्ये राज्य अध्यक्ष नाना पटोले जे त्या जिल्ह्यात आमदार असतात त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यावर नेत्यावर अन्याय केला म्हणून केंद्रीय नेतृत्वाने नाना पटोलेला समज दिली की तुम्ही नीट व्हावा हे थोडक्यात समजलेमधून पुढे काहीतरी होऊ शकत. तिकडे आशिष देशमुख आधी बीजेपीत होते मग काँग्रेसमध्ये गेले ते पुन्हा एकदा काल पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाले. कसली वजन कडे गेले सगळे सभागा थांबले तुमच्या. तर तुमच्यामध्ये स्टेजवर कोणाची खुर्ची कशी असावी आणि कोणाची खुर्ची कुठे असावी आधी भाषण कोणी करायचं आणि किती मिनिटाचं कोणी करायचं यावर भांडणं झाली. त्या पत्रकारांना सगळं माहिती आहे की अशी भांडणं झाली. मग निर्णय झाला की नको वज्रमूळ नावाची सभाच नको. मग कारण दिली गेली ते ऊन फार आहे ना मग उन्हामध्ये मग उन्हाचं काय पेट्रोल बांधणार तुम्हाला काय कमी आहे सध्या गेल्या सभा करा. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की वज्रमूळीला तळे गेले आणि असे सगळे लढावं मोदीजींना पराभूत करायला निघाले की ज्या मोदीजीने आता माझ्या नेत्याने सांगितल्याप्रमाणे काय काय केलं. एकच गोष्ट सांगतो कारण आपल्याला काय मिळालं हे कळलं की माणसाला खूप आनंद वर्षानुवर्ष मला खूप आनंद झाला. शिवेंद्र राजे आणि जयकुमार गोरेजी
या सभागृहामध्ये जवळजवळ मला 70% पांढऱ्या टोप्या दिसतात. खऱ्या अर्थाने माझा ग्रामीण वारकरी संप्रदायाचा माणूस इथे आहे.